हाय नमस्कार, कसे आहेत सगळेजण? बरे आहेत का? माझं काय रोजचंच मडण, त्याला कोण रड? आज रविवार. कावी छोकलीला सुट्टी होती, घरातली कामं कावी छोकलीनं दोघीनंच केले. मी आंघोळ केली तशी अका इथं उन्हाला झोपली. उन्हानं अंग शेकल्यावर जरा चांगलं वाटायला लागलं, बरं वाटतं. नाहीतर हे पाठ कंबर पायाच्या पिंढऱ्या, ही म्हणजे पाठी मळली साईट आहे का नाही, कंबर खूप मरणाचं दुखतात. घरात तर बसूसुद्धा वाटत नाही, म्हणून आज सकाळपासून का नाही बाहेरच बघा, शाल हातरून शालीवर झोपली. छोकलीनं बनवलं होतं काहीतरी खायला, त्यांना काय खाल्लं कुणाच ठेवलं लेकरांना मला माहीत नाही. मी तर आता ननंद आल्यावर उठली, त्यांना उठवलं मला, म्हणलं चला एक व्हिडिओ काढाव. कमेंटशी वाचल्या म्या, आणि रात्री पण लवकर झोप लागत नाही. कारण ही थंडी इतकी वाढली ना, की रात्रीची मरणाची थंड वाजते आणि रातभर अंग अवघडून जातं. आणि ते सकाळ उठाय बी येत नाही, काहीच नाही. आणि त्याची पण कणकणे, परत घरातले किरकिर, सारखे घरात किरकिर असल्यावर बी दलिंद्री असते. जेव्हा नाजूक परिस्थिती होती, कष्ट करून खात होतो, तोपर्यंत कामात दिवस निघून जायचा बरं वाटायचं. पण आता काय नाही, जसं दिवस बदलते तसं जास्त टेन्शन वाढत चाललं. माझं प्रॉब्लेम जे पण असू द्या, सुखदुःखाचं, मी सगळं सोशल मीडियावर मांडलेलं आहे तर, आणि अजून पण मांडते. कारण माझ्या प्रॉब्लेममुळंच माझं आज चांगलं झालेलं आहे. कारण माझा प्रॉब्लेम मी रिअल परिस्थिती सोशल मीडियावर दाखवली, आणि त्याच्यामुळं आज मला घरदार भेटलं. त्याच्यामुळं मी माझ्या प्रत्येक प्रॉब्लेम असू द्या, माझं सुख असू द्या, दुःख असू द्या, मी सोशल मीडियावर मांडते. माझ्या घरातल्या प्रॉब्लेमचं मला आधीच तर टेन्शन असतं, वरून हे सोशल मीडियावर का नाही, जे आम्ही व्हिडिओ टाकतो ना, त्याच्यात पहिल्या कमेंट्स वाईटच. नाटक करते, नकर करते. हां, मी नाटक करते, मी नाटक करते. माझं तोंड आंबट चिट असतं. काय काय जणांचं तर दिवससुद्धा चांगलं जात नाही तर, माझा व्हिडिओ बघितल्यावर किंवा माझं तोंड बघितल्यावर. आणि मी व्हिडिओ टाकला ना, तर पहिल्या कमेंट त्यांच्याच येतात, पहिल्या कमेंट त्यांच्याच असतात. म्हणजे एवढी आवर्जून व्हिडिओ बघायला टपून असतात ना, की बापरे नेमकं ह्यांना काय वाटतं काय नाही. आता माझा पहिला व्हिडिओ कालचा आजार आहे, नवऱ्यानं भांडणं केली, परत मारलं, ह्या गोष्टीवर मी व्हिडिओ बनवला. तर दुसरा व्हिडिओ मी रात्री उशिरा टाकला, 9:30 वाजता नवरे आपल्या घरी आलते म्हणून. मग तिच्या आता ती आपल्या घरी आली म्हणल्यावर जरा तिच्याज बरोबर थोडा हसून खेळून बोलाव ह्या हिशोबावर मी बोलले. कारण माझं दुखणं तर रोजच मड आहे. मग ती माझ्या घरी आल्यामुळं मी तिला फ्रेश थोडंसं बोलले हसून खेळून, तो व्हिडिओ बनवला. लगेच लोक नाटक करते, हे करते. अरे आम्ही नाटक करून पैसा कमवू द्या, नाही तर कसा बी कमवू द्या, आमचा प्रॉब्लेम आहे तो. तुम्ही कशाला काशी करताय खरं? तुम मला का नाही, हे वाईट कमेंट्स करणाऱ्यांचा पण इतका त्रास होतोय का नाही? त्यांचं म्हणणं काय आहे नेमकं काय? तुम्हाला नाही ना आमचे व्हिडिओ बघू वाटत तर नका बघू. एखाद्याचं चांगलं झालेलं तुम्हाला बघवत नाही ना, तर तुमचं डोळं तुम्ही कुठल्या तरी एखाद्या चांगल्या माणसाला दान करा आणि पुण्य कमवा. पण गरीबाला ट्रोल करून का नाही, स्वतःच्या अंगावर पाप ओढून घेऊ नका. विषय आला माझा, विषय आला माझा, माझी परिस्थिती कशी पण असू द्या. अगोदर मी भीक मागत होते ना, तर मी आता पण भीक मागू शकते, मला काय लाज वाटत नाही.
आणि काय जण म्हणतात की ही मुद्दाम जाणून बुजून घरात हे नाही ते नाही असं नाही तसं नाही मुद्दाम सांगते लोकांना हिला मदत करावं. अरे मला कोण मदत करतंय, कोण मदत करतंय? ज्यांची हिंमत आहे ना त्यांना बिंदास्त माझी मदत करा. मग तर मला वाटेल की बाबा की मी असं सांगितलं म्हणून लोक मला मदत करतात किंवा मला पैसे देतात म्हणून मी नाटक करते ह्याची तर मला जाणीव होईल. तुम्ही लोकांना मला का नाही माझं घर चालवा, मी करते ना नाटक लोकांना मदत करावं म्हणून, तर माझी मदत करा तुम्ही, पाठवा मला पैसे, चालवा माझं घर, द्या घरात माझ्या बाजार आणून, मग तुम्ही बोला. आणि मग तुम्हाला बोलायचा अधिकार आहे की ही लोक नाटक करतात की लोकांना हिला पैसे द्यावं हे करावं ते करावं. एवढं माझ्या घरात अन्न होतं खायला तेव्हा लोकांना माझी मदत केली तर मी माझ्या तोंडानं सांगितलं की मला मदत करू नका, मला सपोर्ट करा. लोकांना त्यांच्या सहखुशीनं मला कुरिअर करू करू गिफ्ट पाठवलं. माझ्या अंगावर नीट कापडं नव्हती, लोकांना मला कुरिअर करून साड्याही त्यांच्या मर्जीनं सहखुशीनं पाठवल्या. मी त्यांना नको म्हणलं तर लोक म्हणायची मला की राधा तू असं करू नको, ते त्यांना प्रेमापोटी देतात तर तू घे, त्यांचं मन दुख होऊ नको. ह्या हिशोबावर मी त्या टायमाला घेतलं. नंतर लोक म्हणायला लागले की भिकाऱ्यासारखे भीक मागते या म्हणून मी ते पण घ्यायचं बंद केलं. कुणाचा मी एक रुपयासुद्धा घेत नाही, माझं सुख दुःख सांगून मी व्हिडिओ बनवते आणि त्या व्हिडिओमधून जितका इन्कम येतो त्याच्यात मी माझं घर चालवते. मी काय बी करत असेल, खोटं बोलत असन खरं बोलत असन कशासाठी बोलते, माझ्या संसारासाठी माझ्या लेकरा बाळांसाठी. ज्यांना माझं खोटं वाटतं ना तर त्यांना बिलकुल माझं का ना व्हिडिओ बघायला येत जाऊ नका. आणि ज्यांना माझं खरं वाटतंय का नाही त्यांना पण वाटत असलं तर बघा, नाही तर माझा व्हिडिओ बघू नका. हे बघा मला फक्त सपोर्टची गरज आहे, मी काय कुणाला भीक मागत नाही. आणि ज्यांना पण का नाही प्रत्येक वेळेला मला कमेंट टाकतात का नाही हे पैशासाठी अशी करते डॉलर, अरे डॉलरसाठीच आम्ही व्हिडिओ बनवतोय. प्रत्येक माणूस जी माणूस का नाही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहतो ना तो माणूस, प्रत्येक माणूस पैशाच्याच अपेक्षेनं का नाही व्हिडिओ बनवतो. जे आम्हाला ट्रोल करतात ना ते कशासाठी, ते पण दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारतात. जे ट्रोल करतात ना ते सुद्धा पैशासाठीच दुसऱ्यांना नावं ठेवून स्वतःला लय शहाणं समजून व्हिडिओ बनवतात. अजून काय सांगू, तुम्ही एक काम करा, ज्यांना मी वाईट वाटते ना की मी पैशासाठी हे करते ना तर हा मी पैशासाठी व्हिडिओ बनवते, तर तुम्हाला वाटतं ना लोकांना मदत करावं तर तुम्ही मला मदत करा, मग तुम्हाला तुम्ही जे पण बोलचाल ना ते मी खपवून घ्यायला तयार आहे, आनंदानं स्वीकार करेल. मला कोणी एक रुपया देत नाही, जे पण मी व्हिडिओ बनवते त्याचे मला पैसे येतात. त्या दिवशी मी मायानंदाचा व्हिडिओ बनवला तर मला बरेच जण म्हणले की ज्योतीचा नंबर दे, ज्योतीचा अकाउंट नंबर दे, तिचा फोनपे नंबर दे हे ते. मी जाणून बुजून नाही दिलं का, आम्हाला आमच्या कष्टानं पुढं यायचं आहे, आम्हाला फक्त सपोर्ट करा. आम्हाला सपोर्ट तुम्ही केलं तर यूट्यूब आम्हाला पैसे देतं आहे. आणि प्रत्येक यूट्यूबर ह्या पैसे कमवायच्या हेतून का नाही यूट्यूबला आलेला आहे, सोशल मीडियावर आलेला आहे. आता आमच्यासारख्यांना कामधंदे नाहीत म्हणून आम्ही सोशल मीडियाला सपोर्ट मागतोया. पण जे लोक काम करू शकतात, शिक्षण घेतलेलं आहे, मोठे मोठे शिक्षण घेतलेत, ते लोकंसुद्धा यूट्यूबवर व्हिडिओ बनवतात आणि पैशाची अपेक्षा करतात दुसऱ्यावर बोट ठेवून. ह्या लोकांना का नाही खरं करून द्यायसाठी मरून दाखवायला लागतं. एखादं जर आता मी आजारी आहे, म्हणजे मी आजारी आहे तर त्यांना असं वाटतं की हे आजारी आहे तर हिनं दवाखान्यातच कुजावं, हिनं व्हिडिओ नाही बनवलं पाहिजे. अरे मी व्हिडिओ नाही बनवणार तर मला पैसे येणार कुठून? कारण मी लोकांची मदत घेतली, लोकांचे गिफ्ट्स घेतले म्हणून का नाही आज मला लोक असे बोलतात. आणि मी ज्या टायमाला बोलायला सुरुवात केली ना माणसांनी, त्या टायमाला मला यूट्यूबचा पगार येत होता. त्या टायमाला मी सांगितलं की शॅप माझ्या कष्टानं जितकं भेटतं तितकंच घ्यायचं, आपण कुणाची मदत घ्यायची नाही. मी परत कुणाचा एक रुपया पण घेतला नाही. आज पण माझ्या घरामध्ये पीठ आहे नाही हे माझ्या जीवाला माहिती आहे. माझा नवरा माझ्याबरोबर कसा वागतो हे माझ्या जीवाला माहिती आहे. जर मी जर लोकांना लुटून लुबाडून जर का नाही पैसा कमवला असता ना तर आज का नाही एवढं डागडूग घालून चारचाकी गाडी दारावत उभा करून हे असलं पत्र्याचं घरसुद्धा बांधलं नसतं कुठंतलं, तर मोठ्या एखाद्या शिटीत जाऊन का नाही मोठ्याला फ्लॅट घेऊन बंगला फिंगला बांधून राहिले असते. तुम्हाला कुणाला काय बोलायचं ते समजत पण नाही. ननंदबाईनं बनवलंय लिंबू सरबत. काय आजारी असल्यावर काय खाऊ वाटत?
ज्यांनी पण मला मदत केली ना ते लोक मला काय बोलत नाहीत. आज पण त्यांना माझी परिस्थिती बघून त्यांना मला मदत केली होती, गेली होती ते 2 वर्षापूर्वी. आज पण ते मला सपोर्ट करतात, ते तर काय म्हणत नाही. पण हे रिकामे भुकणारे कुत्रे, ते त्यांना मी घाबरणारी नाही. तुम्हाला काय बोलायचं ते बोला. तुम्ही जितक्या वाईट कमेंट्स करता तेवढा माझा कंटेंट वाढेल. पण मी कोणत्याही परिस्थितीमध्ये व्हिडिओ करायचं बंद करणार नाही.